जो संघर्ष सुरू झालेला आहे त्या संघर्षाला जर मिटवायचं असेल तर कर्मसिद्धांत हा अत्यंत महत्त्वाचा राहील. बुद्धाने जिथं युद्ध सुरू होते आणि जो युद्ध करण्यासाठी तत्पर असतो त्यालाही सुद्धा युद्धाने जिंकल्या जाते, वैराने वैर कधी शमत नाही, त्याला मैत्रीनं शमावा लागतो. आणि म्हणूनच भारतीय लोक, सगळ्या समूहाचे लोक ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांच्यासाठी एकवटून आलेला आहे. सगळ्यांसाठी एक महत्त्वाचं की भारतीय संस्कृती हे जगासाठी अत्यंत आदर्श ठरलेली आहे आणि हा आदर्श पुन्हा विश्वामध्ये प्रस्थापित व्हावा यासाठी आम्ही सर्वांनी शांतीचा मंत्र देणं अत्यंत काळाची गरज आहे. ज्याच्यावर अन्याय होतो त्यालाही बळ देण्याची ताकद आपण मैत्रीच्याच बलाने निर्माण करणं तेवढंच गरजेचं राहील आणि जे अन्याय करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी तशी एकवटून शक्ती निर्माण करणं ही आज काळाची गरज राहील. भारतामध्ये जे काय वातावरण निर्माण होत आहे, जाणीवपूर्वक वातावरण निर्माण करण्यात येत आहे, खरं तर भारतीय लोकांनी विशेषतः शासनाने याच्यामध्ये जे काही आपल्या लोकसभेमध्ये जो काही एक महत्त्वाचा मुद्दा मांडायला पाहिजे की जगामध्ये पुन्हा शांती निर्माण करण्यासाठी एकवटून राहिलं पाहिजे यासाठी जो एक महत्त्वाचा पाऊल उचलायला पाहिजे होता त्या ठिकाणी भारत हा कमी पडतोय, कारण इथे पुन्हा संघर्षाची सुरुवात होते आणि तो संघर्षच या लोकांना इथं जाणीवपूर्वक पेरण्याचं काम करायला सुरुवात करत आहेत. म्हणून अशा लोकांनाही सुद्धा इथं थांबवणं गरजेचंच राहील. बुद्धाच्या विचाराप्रमाणे जर आपण सगळेच्या सगळे लोक विचाराने चाललोत, कारण बुद्ध तेच सांगतात आपण सगळे मानवतावाद आहोत आणि मानवतावाद जपणं आपलं सगळ्यांचं काम आहे, जोपर्यंत मानवतावाद आपण इथे निर्माण करत नाही तोपर्यंत इथं संघर्ष सुरू राहणार आहे. या संघर्षाला जर शांत करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मंगल मैत्रीचाच एक आदर्श ठेवणं गरजेचं राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की बुद्धाच्या जीवनामध्ये सुद्धा दोन गटांमध्ये जे काय वातावरण निर्माण झालं त्या वातावरणाला सुद्धा शांत करण्याची ताकद आणि दोघांनाही स्वतंत्र निर्माण करण्याची ताकद बुद्धाच्या विचाराने दिली. आपणही सुद्धा जगामध्ये विश्वामध्ये एक शांतीचा एक संदेश देण्यासाठी आपण सगळे एक लोकांनी एकवटून येणं आणि पुन्हा या ठिकाणी भारतीय लोकांच्या माध्यमातून इथल्या शासनाला जाग करून आणि शासनाच्या माध्यमातून जगामध्ये हा संदेश पोहोचण्याचं काम करणं हे आपलं आद्य कर्तव्य राहणार आहे. वेळ कमी असल्यामुळे या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहू आणि जे अन्याय करतात त्यांच्यासाठी तुटून पडण्याची आणि त्यांना शमवण्याची ताकद आपण निर्माण करू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.